राज्यातील शेतकऱ्यांना सुखी समाधानी ठेवावं, आपत्ती अडचणी त्यांच्यावर येऊ नये, शेतकऱ्यांचं संरक्षण साईबाबांनी करावं अशी साईचरणी प्रार्थना केल्याची माहिती महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शिर्डी येथे एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी साईदरबारी दर्शनास हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. कोविडचा वाढता प्रादुर्भाव राज्य सरकारनं गांभीर्यानं घेण्याची गरज असल्याचं सांगत मागील काळात कोविडचा जनतेला वेगळा अनुभव आला, सरकारी यंत्रणेलाही मोठा अनुभव आलाय, त्याचा पुरेपूर उपयोग करून कोविडवर नियंत्रण मिळवायला हवं. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबत शिवसेनेच्या भूमिकेबाबत विचारलं असता प्रत्येकाची व्यक्तिगत मते आहेत, मतं मांडायला अडचण नाही, व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार घटनेनं दिलाय. उद्धव ठाकरे यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील वक्तव्यावर राजेश टोपेंना विचारलं असता महाविकास आघाडी एकसंघ आहे आणि एकसंघ राहणार असंही त्यांनी म्हटलंय. याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यात्रा काढण्याची घोषणा केल्यानंतर या यात्रेबाबत बोलण्यास मात्र टोपे यांनी टाळलं. साईबाबांच्या दर्शनामध्ये मी एवढीच प्रार्थना केली की या संपूर्ण राज्याला, या राज्याच्या संपूर्ण शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सुखी समाधानी आणि सर्व प्रश्न किंवा खास करून आपत्ती आडी अडचणी येऊ नये या दृष्टिकोनातून त्यांचं संरक्षण कोविडचं दररोज सध्या 200-250-300 असे वाढत आहेत आणि मला वाटतं कोविडला कधीही लाईटली घेण्याचं काही कारण नसतं. सर्वांनी कोविडला खरोखर खूप सिरियसली घेतलं पाहिजे, कारण कोविडनी मागच्या 20-21 आयुष्यात 3 वेव्स मध्ये आपल्याला एक वेगळी अनुभव त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. म्हणून मला असं वाटतं की अत्यंत दक्ष राहण्याची गरज आहे. प्रामुख्याने ज्या ज्या स्टेप्स सांगितल्या गेलेल्या आहेत, जसं आपण 4T प्रिन्सिपल होतं ज्याच्यामध्ये आपण ट्रॅकिंग, टेस्टिंग या सगळ्या गोष्टी होत्या, ट्रीटमेंट या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने फटाफट आपल्याला खूप मोठा अनुभव सरकारी यंत्रणेला आता हाताशी आहे, त्याचा अतिशय पुरेपूर उपयोग करून आपण यावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. प्रत्येकाचे व्यक्तिगत मत असतात आणि व्यक्तिगत मत मांडायला काहीच मला वाटतं अडचण नसते, ती घटनेनीच तशा पद्धतीचा अधिकार दिलेला आहे. परंतु महाविकास आघाडी ही एक संघ आहे आणि एक संघ राहील. मला असं वाटतं की या सगळ्यांच्या बाबतीतले जे व्यक्तिगत मत असतात त्या पद्धतीनं धोरणात्मक निर्णय वेगळे घेत असतात. ब्युरो रिपोर्ट, SN मीडिया, शिर्डी.